कंगना रानावत ने ज्या पद्धतीची हीन भाषा उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल वापरली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेची आता भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे आणि ती पण तात्काळ मागितली पाहिजे ही मागणी करत आहोत. गेल्या काही महिन्यापासून जेव्हापासून त्यांची सत्ता गेली तिथपासून महाराष्ट्राच्या जनतेचा सूड उगवण्याचं काम भाजपानं केलेलं आहे. एके ठिकाणी कंगनाला समर्थन दिलं ज्या पद्धतीनं तेही स्पष्ट आहे. तिला वाय कॅटेगरीची सिक्युरिटी दिली त्या पद्धतीनं तिला समर्थन करून तिला झाशीची राणी म्हटलं. गव्हर्नरांबरोबर तत्काळ तिची भेट आयोजित केली जाते हे समजण्या इतपत काय महाराष्ट्राची जनता दुखली नाही. आणि त्याच्या बदल्यामध्ये 13 कोटी जनतेचा महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान ही कंगना करते. 106 हुतात्म्यांचा अपमान करते. मुंबईकरांचा अपमान करते. मुंबईची त्या ठिकाणी तुलना पाकिस्तान बरोबर करते. हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती आणि त्यांच्या स्क्रिप्टवरनं चाललेलं आहे ह्याच्यात काही शंका नाही. एकंदरच भारतीय जनता पक्षानं गेल्या 6 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा अवमान करण्याची महाराष्ट्राला त्या ठिकाणी कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही. अनेक महत्वाचे जे काही प्रकल्प आहेत महाराष्ट्रातनं बाहेर नेण्यात आले ही वस्तुस्थिती आहे. आता बॉलिवूडही महाराष्ट्रातनं घेऊन जाण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू करणं हे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे. ज्या पद्धतीनं भाजपाकडनं आता मराठी कलाकारांचा देखील अवमान झाला त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल त्या ठिकाणी हेटाळणी करण्यात आली हेही त्या समोर आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता निश्चितपणे या संदर्भामध्ये त्यांना माफ करणार नाही. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. उर्मिला मातोंडकर यांनी देशामध्ये महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे. अनेक अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स दिलंय. मराठी मध्यम वर्गातनं आलेली मुलगी आज इतकं मोठं नाम कमवते त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय जनता पक्षाला नसेल आणि त्यांना जर त्या ठिकाणी कंगनाच्या पाठीशी राहायचं ठरवायचं त्यांनी ठरवलं असेल तर निश्चितपणे त्याचा विरोध हा महाराष्ट्राचा निश्चित प्रत्येक जण करेल. महाराष्ट्राच्या माय भगिनींचा अवमान आम्ही सहन करणार नाही.